मुक्या प्राण्यांना लावलेला जीव आणि त्या बदल्यात त्यांची मालकाप्रतीची निष्ठा याचा प्रत्यय पुण्यात आलाय. पुण्यात एका श्वानाने नागापासून आपल्या मालकिणीचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या पत्नीवर नागाने हल्ला केला, मात्र त्यांच्या घरातील श्वानाने नागावर हल्ला करत मालकिणीचा जीव वाचवलाय आणि हा संपूर्ण प्रकार CCTV कैद झालाय. हा सगळा प्रकार वळसे पाटील यांच्या पुण्यातील निरगुडसर इथल्या घरी घडलाय. रामदास वळसे पाटील यांच्या पत्नी चंदा वळसे पाटील अंगणातील गेटजवळ गेल्या तेव्हा अचानक भला मोठा नाग त्यांच्या समोर आला. नागाला पाहून चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि अंगणात खाली पडल्या. मालकिणीला खाली पडलेलं पाहून श्वानाने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्या नागावर हल्ला करत त्याला गेट बाहेर हुसकावून लावलं. श्वान आणि नागाच्या संघर्षाचा हा व्हिडिओ CCTV कैद झालाय.